ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नंदुरी PAC अंतर्गत उपकेंद्र चणकापूर यांच्या विद्यमाने चणकापूर आश्रमशाळेत 15 ते 18 वयोगटाच्या 273 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी नंदुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निर्मला सिद्धू मॅडम, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री मैराळे मॅडम, आरोग्य सहाय्यक RL पात्रे, आरोग्य सेविका SR पवार, SR जिरे, आशा व अंगणवाडी सेविका अलका वाघ, लता भोये, रंजना पवार या सर्वांचे मार्गदर्शन यावेळेला लाभले. राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माजी सभापती आशाताई पवार, चणकापूर ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानदेव पवार, विलासभाऊ चौरे, शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी भुजबळ व शिक्षक कर्मचारी यावेळेला उपस्थित होते. लसीकरण प्रसंगी मुख्याध्यापकांनी सर्व पालकांना आवाहन केले की सध्या ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन 15 ते 18 वयोगटाच्या आपल्या पाल्यांना लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. त्याचप्रमाणे डॉक्टर जयश्री मैराळे यांनी लसीकरणासाठी मोलाचे सहकार्य केल्यामुळे शाळेचे व सरपंच ज्ञानदेव पवार यांचे यावेळेला आभार मानले. डॉक्टर नवलसिंग चव्हाण व माननीय मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरी डॉक्टर सिद्धू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज चणकापूर येथे आम्ही 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आमचे सरपंच माननीय ज्ञानदेव पवार नाना तसेच शाळेतील शिक्षक वर्ग यांचं आम्हाला सहकार्य लाभलं आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येऊ घातलेली आहे. या लाटेत आपल्याला लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वांनी लसीकरण करणं हे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आता आम्ही 15 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांचं सगळं लसीकरण आज आम्ही करत आहोत. आज इथं 273 लाभार्थी आहेत. त्यांचं लसीकरण आज आम्हाला इथे पूर्ण करायचं. सर काय सांगाल, आज ओमायक्रॉन व्हेरियंटचा फैलाव जास्त प्रमाणात होतो आहे, त्याच्यातच केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण चालू केलेलं आहे. तर तुमच्या शाळेत पण आज आरोग्य विभागाकडून लसीकरण आयोजित केलेले आहे, तर पालकांना तुम्ही काय आवाहन कराल? आज आमच्या शाळेमध्ये आरोग्य विभागातर्फे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चणकापूर या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे 273 मुलांचं लसीकरण आयोजित केलेलं आहे. तर ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे म्हणून शासनाने 15 ते 18 वर्षासाठी लसीकरण सुरू केलेलं आहे. तर सर्व पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घ्यावे, कारण कोरोनावर उपचार उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण हाच उपचार आहे. जन जन की है पुकार, टीका ही है कोरोना पे सही उपचार. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.